मैच इधे जिंकली डायगर संघाने जवनमान क्रिकेट संघ अर्जुन इलेवन डायगर तो सागर कोटकर सत्कार करना अपने वे सागर अपन पहले तो राकेश कोटकर सत्कार करना तो राकेश कोटकर सत्कार करूया तो या राकेश कोटकर अपना सत्कार अपन स्वीकारा है आकाश मात्र शुभ हस्ते राकेश कोटकर सत्कार अपन करना एक जबरदस्त व्यक्तिमत्व टाइगर चे सागर दादा पाटील उपस्थित है सत्कार किया जाए मैं आकाश मात्रे विनंती करते अपने शुभ हस्ते सागर दादा पाटील जे टाइगर गाँव के सत्कार अपन करूया तो यह सागर दादा अपना सन्मान अपन स्वीकारा तो पहले फेरी शेवट की मैच है किरुली संघ टॉस विनय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फलंदाजी आमंत्रित केले होते गावदी बी सापडे बी संघाला नितिन नितिन पाटील तो किरुली संघाला दोन रन ची पेनल्टी असेल सर एक मिनट थांबा नहीं है पेनल्टी नहीं है नक्की सर कलर ब्लैक है जाऊ अपन राहुल भोर पहले सत्र अड़ी थैंक यू वा थैंक यू सो मच नितिन कालन मैच अपना नक्की शेवट का बॉल पर्यंत पाला भेटली ही पहली मैच आज दिवस देखी भरपूर चांगली जाती होती ही दूसरी मैच है कि जी बगत अपन शेवट का बॉल पर्यंत आली होती साबे आणि डावले मध्ये देखील सामना शेवट का बॉल पर्यंत रंगला होता संघाची धाव संख्या दोन वरती मैदानाच्या आत मध्ये अतुल आणि विखी मडवी दोन सलामी वीर फलंदाज गावदेवी स्पोर्ट्स सापाड बी संघ है मैदान अशात मे इनफील्ड नक्की वरुण फटका खेलना प्रयत्न होता मात्र कार्पेट ड्राय है भरपूर वेगा चेंडू मात्र जो स्लीपर कवर बाउंड्री लाइन बाहर अतुल पाटील बैट मधुन क्लासिकल सुपर चौकार दरमान सा चांगला चुंडू है गोलंदाज पहला षटका नौनाद है पहला पावर प्ले षटक पहला फेरी दरमान की अंतिम मैच है सेकेंड इनिंग मधे दरमान अपन बगित भरपूर चांगला आ दमदार खेल टीम टाइगर सा पहला भेटला नितेश ने मात्र सामना जिंकन दिला अपने टीमला जो शेवटा बॉल पर्यत मैदान चे थाम मात्र सामना जिंकन देखी दिला अपने टीमला दातिवली डावले अपन देखी सज्ज रहा है स्लॉक्सिप कराए हो तो चिंडवाने बैट सा आता मात्र संपर्क अला नहीं है डाट बॉल ये ना चांगला चेंडू नवनाथ पहला षटका मधे गोलंदाजी मार्क वरती चांगली मैच होगी दोन चांगल टीम आमने सामने आहेत इनफील्डवर इन साइड आउट खेल फील्ड मात्र भरपूर वेगन स्लीपर कवर डीप मे चाल फिल्डिंग है दरमान की चांगली है मतलब चेंडू शिवसून फेक करेपर्यंत धावा इतना दोन मिलते एवं सोप नहीं इनफील्ड मधुन आउटफील्ड मधुन मधे नक्की धाव जाने तिथे मात्र फिल्डिंग कर चेंडूला मात्र फेक करना खूब डिफिकल्ट खूब मेहनत करावी लगती नेक्स्ट बॉल नवनाथ का बघितलं जाऊ दिलाय मतलब आम्हाला मनोसर सांगत असताना व्हाइट बॉल है अपस्टिक भरपूर बाहर
एक्स्ट्रा मदतीन संघाच धाव संख्या एक न जाती है पुढ़ धाव संख्या एक दहा आकड़ा धाव पा लग्या विकी मड़वी सज्जपण खेलना सा स्पर्लैक मे फिल्डिंग तो चांगली डायरेक्ट का प्रयत्न किया मात्र अजु का धावा मिलते अजुन का मात्र इतना धावा धावन घातील चौथी का प्रयत्न नसणार इतना या तीन धावा खराब क्रिकेट दरमियान मैदान आत मधे सर स्क्रीन समोर जे कैमेरामैन बरोबर कैबिन मध्ये जे बसले विनंती अपन खाली उतरा लहान मुलांनी खाली उतरायचे प्लीज एकूण पहिला षटकाचा मात्र खेळ कंप्लीट झाला पहिल्या वर्षाखेरीस संघाचे धाव संख्या धावपलकावरती 13 धावा आहेत सर थोडा वेळ कमी घ्या खेळवली संघ सहकार्य करा पहिल्या वरचा खेळ संपला पहिल्या वरच्या अखेरीस संघाचे धाव संख्या धावपलकावरती एकूण धावा मात्र आपल्याला 13 पाहायला मिळते चला वेळ थोडासा कमी घ्या किरवली संघ प्लीज सहकार्य करा कारण आज निर्णायक दिवस आहे आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायची आहे थोडं सहकार्य करा विकी मडवी साकिंग दरम्यान स्विचिट खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही आहे मग ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर होता नितीन मैदान शात मध्ये नक्कीच जंपार म्हणून आहे त्यांचा इशारा आपल्यापर्यंत वाईड बॉल झाला एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती दरम्यान फिल्डिंग तर चांगली झाली आहे तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते दोघांमध्ये कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं धाव घेण्यासाठी जेल घेण्यासाठी म्हणा धाव घेण्यासाठी तुमचं कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं आणि तो कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान मैदानाच्यामध्ये कारण का दोन चांगले खेळाडू आहेत चांगला खेळ नक्कीच होत असताना एक आगावेगा फटका खेळायचा होता दिल स्कूप करायचं होतं मध्ये एकच धाव मिळेल दरम्यान चांगला फटका आहे तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत मात्र काय कोऑर्डिनेशन आहे जबरदस्त कोऑर्डिनेशन विकी मडवी आणि अतुल पाडीलचा कुठल्या प्रकारची संधी या दरम्यान सोडली जात नाहीये आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन जाते पुढे धावसंख्या धावपलकावरती 19 दरम्यान हा चेंडू चांगला आहे दरम्यान चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कारण का दोन चांगले संघ आमनेसामने येतात आणि कदाचित प्रथमच नक्की जे संघ दोघंही जे आहेत ते जे खेळतात मात्र प्रथमच आमनेसामने आले असावे कारण का किरवली संघ म्हटलं की पनवेल परिसरातला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने संघ सापाडे हा कल्याण परिसरातील संघ आहे चांगली मॅच होईल दरम्यानचा फटका चांगला इनसाइड आउट खेळलेत तिथे डीपमध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे चेंडूची उचलून फिक करेपर्यंत धावा मात्र इथनं दोन धावून घेतल्या जातात दोन धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या
21 वरती धावपा लगे 21 धावा धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना षटकामध्ये गोलंदाज मंगेश आहेत। नेक्स्ट बॉल सुचित कायस होता मात्र चेंडू कीपरच्या पाठी फील्ड झाला। चांगली फिल्डिंग थर्ड मॅनला अंपायरचा इशारा अजूनही आला नाही, अर्थातच बॅटकटची ही धाव असावी। आणि षटके मात्र या दरम्यानचे दोन समाप्त झाले, दोन ओव्हरचा खेळ संपला आहे आणि दोन ओव्हरच्या अखेरीस संघाचे धावसंख्या 11 सरासरीनं आपल्याला धावपलकावरती 22 धावा मात्र पाहायला मिळतात। पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स सापाडे चला थोड़ा सा वे कमी क्या गोलंदाज नवनाथ सेकंड स्पेल मध्ये चांगला चुंडू वे स्विंग आणि मिस चुंडवाने बघतो आपण या दरम्यान बॅटचा संपर्क आला नाही। या पहिल्या स्पेल मध्ये नवनाथने एकूण दावा खर्च केल्या होत्या 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा नक्कीच तो या सेकंड स्पीडमध्ये आला आहे। किरवली संघाच्या माध्यमातून चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। अतुल पाडील जे टीमचे कॅप्टन आहेत पुन्हा एकदा गागावेगा फटका खेळायचं होतं। असे फटके खेळण्यासाठी तुमचा सराव देखील खूप गरजेचा असतो। मॅचमध्ये नक्कीच आपण असे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे। प्रॅक्टिस मॅन तर नक्कीच परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं। तुमचा जर सराव चांगला असेल तर तुम्ही चांगला खेळ करू शकता, त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं सराव। संघाची धावसंख्या धावपलकावरती 23 धावा धावपटलावरती आहेत, धावपुस्तकावरती या दरम्यान नमूद केल्या गेल्यात। षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे, 2.5 आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 2 चेंडू आतापर्यंत नक्कीच या षटकातील आपल्याला भरपूर चांगले देखील पाहायला भेटले। हा देखील चेंडू चांगला आहे, तिथे धाव मात्र एकच मिळते। एका दावेच्या मदतीनं संघ किरवली जाऊन पोहोचला 24 वरती 24। आदरमान तिथे फिल्डर मात्र उपस्थित आहे, चूक होणार नाही, परतावा लागेल। अतुलला मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का या दरम्यानचा पहिला गावदेवी स्पोर्ट्स सापाडे बी संघाला। पहिले धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स सापाडे बी संघाला नवीन फलंदाज रोशन गोडे आलेत इन ॲक्शनमध्ये वन डाऊन पोझिशनला। नवनाथ चांगला चेंडू आहे, फटका देखील तेवढा चांगला ऑन ड्रायला नक्कीच तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत। फिल्डिंग चांगली झाली, रोशन पोहोचणार का, फेक काय क्लासिकल होती तिथे, होते मंगेश तिकडे होते। जबरदस्त जबरदस्त या दरम्यानच्या आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते। तुमची ग्राउंड फिल्डिंग जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्या काहीशा धावा दरम्यान तिथे तुम्ही वाचू शकता किंवा आपल्या टीमला अपील तर झाली होती, पण आता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न रोशनने केला। चिंडवाने बॅटचा
संपर्क आला नहीं है। मनोसर संगत आता लेग बाय सा इशारा आपल्यापर्यंत आला है। षटका दरमियान से तीन आता मात्र समाप्त झाले। तीन ओवर का खेल संपला है। तीन ओवर अखेरीस पहला इनिंग में बैटिंग करता सापाटी संघा धावसंख्या धावपटला धावपुस्तका धावा है 27-27। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गोलंदाज सागर सदानंद जी टांडेल किरवली गावच्यांचा शुभ आगमन झालं। त्यांना विनंती आहे पण व्यासपीठावरती आवा फटका सुंदर आहे। रोशन गोडेच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका षटकार सुपर शॉट टाइमिंग बीमी साल होतं। आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर्दी 33 इन अबाउट। सुरुवात मात्र चौथ्या षटकाची भरपूर चांगली गेली। रोशन गोडेन अजून एक चांगला शॉट आहे व पिच बॉल समोर स्क्रीनच्या दिशेने हा फटका फ्लाय होत असताना चेंडू बघतोय आपण समोर बॅक टू द बॉलर हिट लागोपाठचा दुसरा विकेट सिक्स गुड शॉट चांगली बॅटिंग या षटकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 39 वरती। सागरचं मात्र या दरम्यान आता समाचार घेतला जातोय चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि आक्रमक फटकेबाजी आता मात्र या ओव्हर मध्ये होत असताना रोशन गोडेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या 39 वरती। पुढचा बॉल फुल टॉस आहे फटका हा देखील दमदार आहे पाठवला चेंडू स्वारलाग बाउंड्री लाईनच्या बाहेर। आता मात्र मोठे फटके येत असताना लागोपाठचे हे नक्की चांगली बॅटिंग चौकार फॉर्टी थ्री इन अबाउट 43 धावा स्कोर बोर्ड वरती। सागर चा मात्र हा मोठा षटक पहिले दोन चेंडू दोन षटकार त्याच्यानंतर चौकार धावा धावा पुस्तकावरती 43। चांगलं क्रिकेट या दरम्यान सन्मान्य किशोर म्हात्रे या पण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे।
या स्पर्धेच्या माध्यमातून. वापसी आता मात्र गरज असताना शत्रुघ्न मात्रे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शाखा प्रमुख आहेत शत्रुघ्न मात्रे देसाई गावचे आणि किशोर मात्रे देसाई गावचे. यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 वरती. आठव्या पाठा पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं मात्र गतीमध्ये मिश्रण करत असताना गोलंदाज सागर स्वप्ताला नक्कीच चांगला चेंडू पाहिला मी तो. आता नक्कीच कमबॅक तो देखील करतोय. काही पाहुण्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. रणजित स्मृती चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आपल्या या व्यासपीठावरती. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राजेश आमटे यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. अदरमनचा चांगला फटका आहे. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली झाली. चेंडू शोचतून फेक करेपर्यंत अदरमन धावीतनं मात्र एक घेतली जाते. षटक या दरम्यानचं चौथं देखील समाप्त झालं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 46 धावा स्कोरबोर्डवरती. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावरती अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. डावली टीमचा कॅप्टन आणि दातिरू टीमचा कॅप्टन आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. 4 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल आपल्याला. किरुली गावचे सन्माननीय सदाशिव टांडेल यांना विनंती आहे. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 47 वरती. अंतिम षटके गोलंदाज गुलशन. गुलशन एक चांगले स्कोरर देखील आहेत. तर बघूया गुलशन आता मात्र कशाप्रकारे खेळ करतील या मॅचमध्ये. या टांडेल साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. गती कमी केली या आडव्या पाटण्या ऑनसाईडला. रोशनचा मात्र हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याला अपयश आला. डॉट बॉल. डेट ओव्हरचं षटक आहे. डेट ओव्हरच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. धावा 50+ 55-60 डावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या डावामध्ये गावदेवी स्पोर्ट्स सापाडी नक्कीच करेल. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा दरम्यान स्विच हिट खेळायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही मात्र रनआउटची विकेट येत नाही. ते खेळाडू बाद नवीन फलंदाज आलेत. रौनक आलेत मैदानाच्या आतमध्ये. रोशनने मात्र चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. त्यांनी इंडिव्हिज्युअल धावा बनवल्या. आमचे स्कोरर मित्र नक्कीच आम्हाला माहिती देतील 19 धावांचं नक्कीच त्याचं योगदान आपल्या टीमसाठी होतं. 8 बॉल नक्कीच तो खेळला. चांगली भागीदारी नक्कीच विकी आणि रोशनमध्ये पाहायला भेटली. संघाची एकूण धावसंख्या 47 वरती. आता मात्र धावपलक थांबला आहे.
त्याचं कारण मात्र गुलशनची आता चांगली गोलंदाजी, तो विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. ब्लॅक कलरची स्विफ्ट आहे कार आहे बघा मित्रांनो, ती जशी कोणाची असेल त्यांना विनंती आहे पण ती आपण थोडीशी पुढे घ्या. स्विफ्ट डावेचा फटका अवैध खेळलेत, चेंडू उंच आहे, भरपूर उंच गेला, अनिल जेलच्या खाली आहेत, भरपूर चांगला जेजमेंट आणि तिथे माझा जेल स्वीकारत असताना परतावा लागेल वीकला देखील मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का सापाडे बी संघाला. राउंड द विकेट आदरमानचा शॉट चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे, तर प्रेक्षक म्हणून असतील. जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, रोनक शबाट मधून येतोय हा मोठा फटका षटकार. त्रेपन्न धावा स्कोरबोर्ड वरती, अकोट टप्पा असा होता आणि त्याला मग आता पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोनक ना. 53 धावा धावा पुस्तकावरती आहेत, चांगली बॅटिंग. आता चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा कंबा करत असताना विकेटला जास्त महत्व आहे, रोनकला देखील माहिती आहे. विकेट टॉसला मात्र जास्त महत्व आहे या स्पर्धेमध्ये. एकूण षटक संपलेत, पाच पाच ओव्हरचा खेळ संपला पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्यात 53 आणि 54 टार्गेट असणार आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी किरवली संघाला एक चांगली मॅच नक्कीच होईल, कारण का दोन चांगल्या टीम आहेत आमने सामने. शत्रुघ्न पाटील, किशोर म्हात्रे साहेबांकडे नक्कीच आम्हाला मालिकेवरीसाठी सायकल पुरस्कृत झाली आहे, तर दोन्ही पाहुण्यांचं इथे शुभागमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमात मी करतोय. हार्दिक असं सहर्ष स्वागत. डावली टीमचे कॅप्टन आणि टीम दातिवलीचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये करू याबद्दल असतील पुन्हा एकदा. या दरम्यान नितीन काळन कॉमेंटरी बॉक्समध्ये, थँक्यू सो मच. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी सापाडे बीज संघाने आपण पाहिलं तर 53 धावा कुठल्या आहेत आणि 54 धावांचं लक्ष आहे ते किरवली या संघासमोर. चला डावले संघाने संघाने या टॉससाठी.
तिसेगावचे शाखा प्रमुख किशोर म्हात्रे यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, त्यांचे हार्दिक स्वागत। चला किरोली संघ आपली सलामी जुडी पाठवायची। दातिवलीचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत, जयर्मन हर्ष मायरा इलेवन दातिवली। तर देसेगावचे शाखा प्रमुख किशोर म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभाचं टॉस करायचंय। किशोर म्हात्रे साहेब आपल्या शुभाचं टॉस करूया। चार ओव्हरची मॅच असेल, दावले विरुद्ध दातिवली। चला दातिवलीचे कॅप्टन या। दोन्ही कॅप्टन आहेत, जयेश म्हात्रे एका बाजूला, दातिवलीचे कॅप्टन दुसऱ्या बाजूला, डावलेचे कॅप्टन आहेत। कॅमेरामॅनला विनंती असेल, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता डीसीचे शाखा प्रमुख किशोर म्हात्रे यांच्या शुभाचं टॉस केला जातोय। सामना चार षटकांचा असेल। दातिवली संघ टॉस बिने, चार ओव्हरची मॅच। स्ट्राइकिंगला विश्वास, नॉन स्ट्राइकिंगला तेजस आहेत आणि गोलंदाज अतुल पाटील। स्ट्राइकिंगला विश्वास आहेत, नॉन स्ट्राइकिंगला तेजस आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज अतुल। 54 धावा चेस करायचे आहेत किरोली संघाला। स्वर्गीय रणजित म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। पहिला चेंडू आपण पाहतोय सुरे गोदा डॉट चेंडूची इथे समाप्ती होते। व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाज अतुल पाटीलकडे, अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने गाजवलेल्या आहेत। फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली झाली आहे। सिंगल धाव इथे घेतले, षटक संपल्यानंतर आपण काही सन्मान आहेत। स्ट्राइकिंगला फलंदाज आता तेजस आहेत, इथे फसवा चेंडू होता आणि फलंदाज तेजस शून्यावरती बाद। पहिला धक्का किरवली संघाला आणि पहिले यश मिळाले गोलंदाज अतुल पाडीला। मंगेश येत आहेत नवीन फलंदाज, तेजस शून्यावरती बाद झालेत, विश्वास दोन सेकंडला आहेत आणि नवीन फलंदाज मंगेश मैदान दाखल झालेत। लक्ष 54 धावांचं आहे, या मागच्या मॅचमध्ये 65 धावा चेस केल्या होत्या डायगर संघाने। इथे फटका चांगला आहे, मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू सीमा पार जाईल, मंगेशच्या मॅटमध्ये येणार हा पहिला चौकार। धावसंख्या 5, किरवली संघ 54 धावांचा पाठलाग करत असताना एक विकेट जरूर गेली, तेजस शून्यावरती बाद झाले, विश्वासने एका धाबेने खातं उघडलं होतं आणि मंगेश चौकारने खातं उघडतो या दुसऱ्या इनिंगमधला हा पहिला चौकार। अतुल पुन्हा मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली झाली आहे, मात्र दोन धावा रोखू शकत नाहीये सापार्डे संघ। सात धावा झालेल्या आहेत, 5 चेंडू अतुलने आतापर्यंत फेकले, 7 धावा त्याने खर्च केले आहेत, एक विकेट त्याला मिळालेली आहे। मंगेश चांगली फलंदाजी करतायत,
अतुल राइट मोर द विकेट इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि यष्टीरक्षक जेल खाली येत आहेत चूक नसणार आहे आणि फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक दुसरा मंगेश बॅक टू द पॅवेलियन तो गुरुनाथ मात्र साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्य राजेश आमटे यांचा इथे सत्कार करायचे तर या राजेश आमटे साहेब आपला सत्कार आपण स्वीकारायचे गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभस्य राजेश आमटे यांचा इथे सत्कार करायचे अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे केला होते आपल्या टॉस बॉक्समध्ये एक हसमुख चेहरा तुम्ही पाहता स्वर्गवासी रणजित म्हात्रे जो आपल्यामध्ये आज नाही आणि त्याच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम मात्र संपूर्ण देसाई संघ करत असताना सात धावा झालेल्या आहेत 54 करायच्या होत्या म्हणजे अजूनही 47 करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये 47 करायचे आहेत सत्तेचाळीस धावा अजूनही करायचे आहेत विश्वास अजूनही मैदानात आहे चौथ्या क्रमांकावरती फलंदाज प्रशांत गोलंदाज बंटी येत आहेत सापाडे विरुद्ध किरवली अशी मॅच तुम्ही पाहतायत सेकंडला विश्वास आहेत 9 सेकंडला प्रशांत आहेत एक चांगला फलंदाज प्रशांत किरवली म्हटल्यानंतर या संघाची ओळख आहे मला आठवते एकाच दिवशी दोन ठिकाणी फायनल मध्ये सुद्धा संघ आला होता पेठच्या मैदानात आणि रोंजनच्या टोल नाके येते मात्र हा मिसटायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत शॉट फाईन लेगला आणि फलंदाज विश्वासची खेळ समाप्त होईल अजून एक धक्का किरवली संघाला चोपन्न करायचे आहेत मात्र किरवली संघ थोडीशी घाई दाखवतोय तीन विकेट आतापर्यंत त्यांच्या गेलेल्या आहेत धावा 7 आहेत चेस त्यांना 54 करायचे आहेत अतुल पाटील सारखा मास्टर माइंड खेळाडू या संघामध्ये पहिलं षटक त्याने खूप सुंदर फेकला आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलोय तो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय बंटी बंटीला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं नवीन फलंदाज नवनाथ येत आहेत विश्वास बाद झालेत चांगला फलंदाज बाद झालेला आहे प्रशांत आणि आता नवनाथ ही जोडी मैदान तुम्ही पाहतायत 54 चेस करायचे आहेत ज्युनियर नितीन पाटील मेन पंचाच्या भूमिकेत आहे स्क्वेअर लेगचे पंच मनोज गुप्ता सर आहेत मॅन फ्रॉम मुंब्रा पहिल्या फेरीतली शेवटची मॅच यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जयनमन दातिवली अर्थातच हर्ष मायरा 11 दातिवली विरुद्ध डावले स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत बंटी देसेगाव एंडकडनं अकूट टप्प्याचा चेंडू होता बॅकवर्ड पॉइंटला फक्त दिशा दिली आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार येतोय धावसंख्या दुहेरी अंकामध्ये किरवली संघाची 3 गडी बाद 11 54 धावा चेस करत असताना राईट मोर द विकेट चांगला चेंडू होता शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळत आहेत मिड ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत दुसरी धाव कदाचित मागात पडू शकते मात्र 2 धावा इथे पूर्ण आल्यात चांगलं कोऑर्डिनेशन प्रशांत आणि नवनाथमध्ये धावसंख्या 13 बंटी चांगली गोलंदाजी करत आहेत एक चौकार त्याला जरूर लागल्या मध्ये एक विकेटसुद्धा मिळालेली आहेत 54 धावांचं संरक्षण करायचंय सापाडे बी संघाला बंटी गोलंदाजी मार्कवर देसाईगाव एंडकडनं 54 धावा चेस करत असताना किरवली संघ स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत बंटी राईट मोर द विकेट इथे फटका चांगला आहे स्टँड अँड डिलेवर चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार
धावसंख्या 19 हीच ओळख आहे मी मगाशीच उल्लेख केला. प्रशांत या टीमचा एक चांगला फलंदाज आहे, टीमची रन मशीन आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. 19 धावा झालेले आहेत. आता मात्र बंटीवरती हल्ला चढवलाय प्रशांतने, कारण प्रशांतला माहिती आहे या मैदानामध्ये 54 धावा माग नाहीयेत. इथे मात्र हलके आधारे घेत आहेत कॉपी व्यू स्टाईल मध्ये. चेंडू कव्हरच्या दिशेने सीमा पार जाईल. प्रशांतच्या बॅट मधून अजून एक चौकार. धावसंख्या 23. आता धावांची गती चांगली आहे. 31 धावा अजूनही बनवायचे आहेत किरिवली संघाला. त्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 19. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळत असताना मग असे उल्लेख केला आरसीसी पेट आणि त्यानंतर रोजनची स्पर्धा एकाच दिवशी दोन ठिकाणी फायनल मध्ये या संघाला मी पाहिलं होतं. एक चांगला संघ आहे किरवली. 19 बॉल 31 मात्र सापाडे संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली. मात्र यंगस्टर आहेत अतुलकडे, रायझिंग स्टार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बंटीचा वापर केलाय, मात्र बंटीला टार्गेट केलंय इथे प्रशांतने. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता. मात्र दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होईल आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर किरवली संघाची धावसंख्या 12.00 सरासरीने 24 धावा. चेंडू शिल्लक आहेत आता 18, धावा करायचे 30. तर गुरुशेठ मात्र यांना विनंती होतो की आपल्या शुभासे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आम्हाला उपलब्ध झाली ती देसेगावचे शाखा प्रमुख किशोर म्हात्रे यांचा इथे सत्कार आपण करणार आहोत. कॅमेरामॅनला विनंती असेल आणि शत्रुघ्न पाटील सुद्धा आपण पाहिलं तर शाखा प्रमुख आहेत. शत्रुघ्न म्हात्रे, शत्रुघ्न पाटील आपण यायचे आणि किशोर म्हात्रे, शत्रुघ्न पाटील या. शत्रुघ्न पाटील, किशोर म्हात्रे सातत्याने आमच्या अल्टिमेट जिम मध्ये यायचे. आजही त्यांचा फिटनेस तुम्ही बघू शकता मित्रांनो, आरोग्यासाठी तुम्हाला जिम करणं खूप गरजेचं आहे. आज गाव म्हटल्यानंतर बाबर मामा आमचे भरपूर फेमस होते, मॉलिश सुद्धा ते करायचे आणि अनेक जिम करण्यासाठी त्यांच्याकडे यायचे, सराव ते देत असायचे. किशोर म्हात्रे आणि शत्रुघ्न पाटील आपण पाहिलं तर सातत्याने फिटनेस त्यांचा बघा किती चांगला आहे. अतुल येत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये. 18 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. 18 चेंडू 30. प्रशांत स्ट्राईक एंडला आहेत, 2 स्ट्राईक एंडला 9 आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये अतुल पाटील गोलंदाजी करत आहेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव मिळेल, धावसंख्या 25. सिंगल डबललाही केंद्रित करणं गरजेचं आहे. 17 29 करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, दातुली संघ टॉस विने. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली नितेश पाटीलने टायगर संघाच्या आणि विजय संपादन करून दिलं आपल्या टीमला. 17 चेंडू 29. अतुलचे षटक खूप महत्वाचे या मॅचमध्ये. अतुलला विकेट घ्यावे लागतील या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. स्ट्राईक एंडला 9 आहेत. लो फुल टॉस चेंडू होता, फिल्डिंग खराब झाली आहे आणि आता चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. समुकार आलाय नवनाथच्या बॅटमधनं. प्रशांत 9 सेकंडला आहेत. 16 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि क्रिकेट असा खेळ आहे जो चांगला खेळतो तोच जिंकतो. क्रिकेट हा खेळ एका दोघांचा नाही आहे, क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू एकत्र येऊन खूप चांगला खेळ तुम्हाला करावा लागतो. टीम वर्क खूप महत्वाचं असतं. नवनाथचा प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा, मात्र एकच धाव मिळणार आहे. काय नवनाथला माहिती आहे 2 धावा इथे होणार नाहीयेत. 1 धाव सगळ्या पुढे सरकते. धापल कसा लागला ते 29. 30 धावा, 30 धावा झाल्यात. 24 अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू मध्ये हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. रोशन डोनेच चांगली फिल्डिंग झाली आहे. धावची ती संधी आहे, मात्र उशिरा थोडी फेकी उशिरा आली थोडीशी, थोडासा वेळ घेतला. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 32.
चौदह चेंडू चा खेळ शिल्लक आहे, 22 धावा अजूनही करायचे आहेत, 14 चेंडू 22। ही जोड़ी खूब महत्वाची आहे किरवली संघाटी, कारण दोन चांगले फलंदाज आहेत, मैच फिनिशर आहेत। 14 चेंडू 22, अतुल राइट मोर द विकेट। इथे संधी होती आणि नवनाथ इथे बाद होईल रनआउटच्या स्वरूपात। प्रशांत बचावले, मतलब नवनाथ बचावले नाहीयेत, मतलब प्रशांतची विकेट या मैच मध्ये खूप महत्त्वाची आहे, आणि जो जर प्रशांत मैदानात थांबला तर नक्कीच मैच फिनिश करेल। एवढा चांगला फलंदाज आहे किरवली संघाचा, भरपूर मॅचेस आम्ही त्यांच्या पाहिलेले आहेत यूट्यूबवर। सागर येत आहेत नवीन फलंदाज, नवनाथने थोडीशी घाई दाखवली इथे। प्रशांत थोडक्यात बचावले, मात्र नवनाथ बचावले नाही, आता सागर येत आहेत। तेरा चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे, 32 झालेले आहेत, 54 चेस करायचे आहेत, तर 13 मध्ये 22 करायचे आहेत। स्ट्राइक एंडला प्रशांत आहेत, अतुल गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र प्रशांत सुरक्षित आहेत हेच ज्युनियर नितीन सांगतायत। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, अतुलने चांगलं कमबॅक केलं, 32 धावा झाल्यात, आता 12 मध्ये 22 करायचे आहेत। जलपान तुम्ही करू शकता, मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, तुम्ही पाणी पिऊ शकता, कारण तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे, भरपूर ऊन आहे, ते पाण्याची आवश्यकता असते प्रत्येक खेळाडूला। तुम्ही 12 मध्ये 22 करायचे आहेत। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्मृति चषक द्वितीय प्रार्थी चषक 25,000 स्वर्गीय रंजित मात्रे स्मृति चषक मालिकावीरसाठी 22 सिकल तुम्ही पाहतायत। किशोर मात्रे शाखा प्रमुख व चतुर्गट माडील शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून ती सायकल आपल्याला उपलब्ध झालेली आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे, राकेश कोटकर यांच्या उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर सुद्धा आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे। स्वर्गीय रामचंद्र सोंग्या मात्र यांच्या स्मरणार्थ श्री राकेश रामचंद्र मात्र यांच्या मालिकावीरचा चषक तुम्ही पाहता, आणि मालिकावीरची सायकल आपण पाहिली तर किशोर रतन मात्रे शाखा प्रमुख आणि शत्रुघ्न पाडील शाखा प्रमुख याच्या तर्फे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षकासाठी आपण केलं। श्री रणजित कृष्ण मात्र यांच्या स्मरणार्थ अमित गुरुदास मात्रे कोळेगाव, त्यानंतर कैलासवासी वामन सोंग्या मात्र यांच्या स्मरणार्थ श्री योगेश वामन मात्रे याच तर्फे सामनाबीची ट्रॉफीज तुम्ही पाहतायत। कैलासवासी शंकर गणा कोटकर यांच्या स्मरणार्थ श्री राकेश शंकर कोटकर यांच्याकडनं बेस्ट बॅट्समॅनसाठी कूलर आहे, आणि कैलासवासी बाबूराव शेठ मात्रे 12 चेंडूमध्ये 22 करायचे, फास्ट खेळा थोडा। बाबूराव शेठ मात्रे यांच्या स्मरणार्थ राजेश बाबूराव मात्रे यांच्या तर्फे बेस्ट बॉलरसाठी कूलर आहे, आणि श्री सोपान मिलाबुआ भोईर यासकडून बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत। प्रमुख आयोजक गुरुशेठ मात्रे, कर्णधार 40+, आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत गुरुनाथ मात्रे साहेब देसेगावचे। चला स्पीडअप करा, 12 मध्ये 22 करायचे आहेत। विकेट आपण बघूया, पहिल्या सत्रामध्ये 3 विकेट गेले होते किरवलीचे, विकेट आपण पाहिले तर 4 गेलेत, त्यामुळे 12 मध्ये 22 कंपल्सरी करावे लागतील, विकेट जास्त आहेत त्यामुळे इथे चेसिंग कंपल्सरी नाही आहे। सर्वप्रथम विकेट आणतो टॉस, कुणाल येत आहेत, कुणालने फिल्डिंग चांगली दाखवली, आता बघा कुणाल गोलंदाजी कशी प्रकारे करतायत। स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर सागर आहे, एक डावखेळाचा फलंदाज तर एक डावखेळाचा गोलंदाज। हा चेंडू शॉर्ट मिडला आपण पाहिलं तर एक धाव इथे मिळेल, विकी मडवी होते, चांगली फिल्डिंग झाली विकीची। स्वर्गीय लाल भोईर स्मृती चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा विकी मडवीला मिळाली होती। 11 मध्ये 21 करायचे आहेत, फक्त तुम्हाला फास्ट खेळायचे लक्षात घ्या, वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा।
11 चेंडू 21 यानंतर सामना असेल जयनुमान हर्ष मायरा 11 दातिवली आणि त्यांच्या विरोधात डावले दातिवली संघ टॉस विनय विशाल मडवी निर्णय काय असेल आपला गोलंदाजी डावली संघ आपली फलंदाजी असेल त्यामुळे डावली संघ आपण उपस्थित राहायचे इथे कवरच्या दिशेने खेळायचा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही दुसरी धाव कदाचित पूर्ण होईल का मात्र झालेली आहे दोन धावा इथे मिळाल्या आहेत बॅकअप नाही आहे बघा कोणत्या प्रकारचं बॅकअप नव्हतं मात्र दोन धावा मिळाल्या आहेत धावसंख्या 35 10 चेंडूमध्ये आता 19 करायचे आहेत जोपर्यंत प्रशांत मैदानात आहे तोपर्यंत कधी येते मॅचला कलाटणी देतील 10 चेंडू 19 किरवली विरुद्ध सापाडे इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय चांगली गोलंदाजी करतायत कुणाल नऊ चेंडू 18 धावांची गरज आहे नऊ चेंडू 18 धावांची गरज नेट टू नेट फाइट इथे फटका चांगला आहे मिडविकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अचूक होती मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत दोन धावा इथे मिळालेत सागर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत आता 8 चेंडू मध्ये 16 करायचे 4 चेंडू मध्ये 6 आले आहेत आतापर्यंत दोन सिंगल दोन दुहेरी धावा 8 मध्ये 16 करायचे आहेत सापाडे बी विरुद्ध किरवली अशी पहिल्या फेरीतली शेवटची मॅच यानंतर 4 षटकांचे सामने असतील लक्षात असू द्या एक धावी ती रोखू शकत नाहीये विकी मडवी एक निधाव संख्या पुढे सरकेल धावलका धावा लागल्या त्या 39 7 चेंडू 15 धावांची गरज हे समीकरण डायगर संघासमोर सुद्धा होतं आपण पाहिलं मात्र नितेशने ती मॅच फिनिश केली होती आणि इथे बघायचं आता किरवली संघ प्रशांत एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र कुणालने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली 5 चेंडूमध्ये फक्त 7 दिले आहेत आणि आता 7 चेंडूमध्ये 15 हव्यात 7 चेंडू 15 कंपल्सरी करायचे आहेत कारण विकेट जास्त गेल्यात किरवलीच्या त्यामुळे 7 चेंडूमध्ये 15 धावा कंपल्सरी करायचे आहेत येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल या मॅचमध्ये कुणाल इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत आणि दोन धावा इथे बघायचे आहेत पूर्ण झाल्यात का आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केले तिसऱ्या धाव घेताना स्ट्राईक प्रशांत लावी होती त्यामुळे दोन धावा मी देईल आणि आता 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे 41 धावा झाल्या 4 षटकामध्ये किरवली संघाच्या आता 6 चेंडूमध्ये 13 करायचे चला मॅच सुरू करा थोडीशी टीम मीटिंग केली जाते अतुलच्या माध्यमातून मात्र शॉर्ट अँड स्वीट तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची आहे अनिल येतात नवीन फलंदाज 6 मध्ये 13 करायचे आहेत कंपल्सरी या धावा करायचे आहेत कारण की विकेट जास्त गेल्यात नऊ धावा आल्या या षटकामध्ये कुणालने चांगली गोलंदाजी केली आहे मात्र आता 6 चेंडूमध्ये 13 धावांचं संरक्षण करायचं आहे गोलंदाज दीपेशला यंग स्टार आहे दीपेश मात्र बघायचं आहे संघनायकाने विश्वास दाखवलाय अतुल पाटीलने त्या विश्वासावर तुम्हाला खरं उतरावं लागणार आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये संधी भरपूर कमी वेळा मिळते आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करणं गरजेचं आहे
सहा चेंडू 13 धावा। प्रशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला, अनिल जो आताच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 5 विकेट गेले आहेत। रुंबाडे सापाडेचे आपण पाहिलं तर 3 विकेट गेले होते। हा चेंडू ब्लॉक होलचा होता, त्याला एक खोदून काढलंय, चांगली फिल्डिंग, एकच जाव। पहिला चेंडू तो सुरेख होता दीपेशचा। आता 5 चेंडू मध्ये 12 करायचे आहेत। षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 षटकार, चौकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 चौकार 5 चेंडू मध्ये मारायचे आहेत। 5 चेंडू 12 धावा। गोलंदाज दीपेश गोलंदाजी मार्कवर, 5 चेंडू मध्ये 12 करायचे आहेत। दीपेश गोलंदाजी मार्कवर, इथे फटका चांगला होता मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे। कदाचित ह्या चेंडूवरती चौकाराची मोहर लागायला हवी होती, मात्र एकच धाव मिळाली म्हणजे दीपेश थोडक्यात बचावले। 4 चेंडू आता 11 करायचे आहेत, कंपल्सरी 11 धावा करायचे आहेत। 4 चेंडू 11 धावा। सापाडे बी विरुद्ध किरवली, पहिल्या फेरीतली शेवटची मॅच, यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत, मात्र तेव्हा सामने 4 षटकांचे असतील। राईट अराउंड द विकेट दीपेश। प्रशांत साठी हा फसवा चेंडू होता आणि या मॅचची गोल्डन विकेट। प्रशांत बॅक टू द पॅवेलियन, रोशनने खूप चांगला झेल टिपलाय आणि प्रशांतचा खेळ संपलाय। आता 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज। तीन चेंडू 11 धावांची गरज। जितेश येत आहेत नवीन फलंदाज, कारण का जितेशने मॅच सुद्धा फिनिश केली मोठी देसाई संघाच्या घोटच्या विरुद्ध। तीन चेंडू 11 धावांची गरज मात्र अनिल स्ट्राइक एंडला आहेत। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू जाईल मिडविकेटच्या वरून, अनिलच्या बॅट मध्ये येणारा मॅच खुली करणारा हा षटकार। 2 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे, ताकद प्रचंड आहे अनिल या फलंदाकडे। दातिलूचे यशस्वी उद्योजक सोमनाथ म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत, आणि रुपेश म्हात्रे त्यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत। एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सोमनाथ म्हात्रे, असे त्यांची कार्बन कॅच आम्हाला आठवते दातुली चषकमध्ये, एका हातात त्याने झेल पकडला होता सीमारेषेच्या बाहेर। 2 चेंडू 5 धावांची गरज। मनोज म्हात्रे सुद्धा येत आहेत, बरेचसे खेळाडू नव्हते पहिल्या मॅचमध्ये, त्यामुळे यंगस्टरचा वापर विशाल बडवीने केला यस, आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली। 2 चेंडू 5 धावांची गरज। आज बऱ्याचशा मॅचेस रंगतदार झाल्यात रणजित म्हात्रे स्मृती चषकमध्ये। इथे पंचांना लाईन पावी लागणार आहे, प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजावरती, आता दीपेशवरती, कारण 2 चेंडूमध्ये आता 4 करायचे आहेत आणि या कंपल्सरी 4 धावा करायचे आहेत, कारण विकेट जास्त गेले आहेत किरवली टीमच्या। मात्र अनिलकडे प्रचंड ताकद आहे आणि नेहमीच त्याने आपली ताकद सिद्ध केली आहे अपोजिट टीमच्या विरुद्ध। 2 आता 4 करायचे आहेत, बॅटिंगचा चान्स किती चांगला आहे बघा। इथे मॅच केली अनिलने फिनिश, लॉंग ऑनच्या वरून ठोकला हा षटकार आणि सामना इथे जिंकलाय किरवली संघाने। अभिनंदन करूया आपण किरवली टीमचं आणि हार्डलक म्हणूया सापाडे बी टीमला।